स्वराज्य पहिल्या फिल्मची ट्रॉफी एक्सक्यूज मी तुम्ही तू इथे काय करतेस तू काय करतेस इथे त्या दिवशी मार्केटमध्ये माझं डोकं फोडून मन नाही भरलं का तुझं हो तुम्हाला त्या दिवशी सॉरी म्हणलं की मी खरंच सॉरी मॅडम पण आज मला इथे स्वराजने बोलवलं म्हणून मी आली स्वराज हो डू यू रिअली थिंक आम अ फूल हे बघ स्वराज कुठल्याही ऐरागऱ्या माणसांना भेटायला बोलवत नसतो आणि तू पर्सनली त्याला ओळखतेस तरी का स्वराजला जितकं चांगलं मी ओळखते तितकं कोणीच नाही ओळखत अच्छा कोण आहेस कोण ग तू मी डॉक्टर आहे हो रिअली बघ मी तर ॲस्ट्रॉनॉट आहे बाबा हे बघ स्वराजला भेटता यावं म्हणून फॅन्स लोक काहीही करतात हे माहिती आहे मला सो ली हे असं अनेक वेळा झालं पण माझ्याकडे प्रूफ आहे तुम्ही माझा कॉल लॉग चेक करू शकता त्यांनी मला फोन केला होता हे बघ आज घरात कार्य आहे आणि आजच्या दिवशी तर स्वराज बाहेरच्या कुणालाच भेटणार सो ली अहो पण माझं काम आहे त्यांचं तुला कळत नाही का गं हा ना अहो माझ्याकडे प्रूफ आहे मी तुम्हाला कॉल लॉग नाही ऐकणार तुला सोडलाच कोणी गं आतमध्ये प्लीज थांबा सॉरी मला माहित नाही तुम्ही कोण आहात पण माझं खरंच काम आहे इथे म्हणून मी आली मला सरांनी बोलवलंय आणि जर तुम्ही मला स्वराजला भेटू नाही दिलात ना तर मी सोशल मीडियावरती पोस्ट करेन मी पोस्ट करेन की तुम्ही घरी आलेल्या फॅन्सला कसं वागवता आणि मी स्वराजकडे तुमची कंप्लेंट पण करेन तुमचं नाव सांगणार आहे मी त्याला काय नाव आहे तुमचं कोणाची कंप्लेंट करणार असत तुमची माझी हो तुला माहिती आहे का ग मी कोण आहे ह्या घरची मालकीण आहे कळलं तुला आणि बाय द वे मीच हेल्प करते ना तुला स्वराजला सांगायला चल नाही नको 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 मॅम नको तुम्ही मला जायला नाही सांगू शकत म्हणजे मला इथे स्वराज सरांनी बोलवलंय ना मग स्वराज सरांनी जा सांगितल्याशिवाय मी कशी काय जाणार मला एकदा त्यांना भेटू द्या ना प्लीज एकदाच मी त्यांना पर्सनली भेटले ना तर माझ्या पिंडाला कावळा शिवेलो तू अशी ऐकणार नाहीस ना हा सिक्युरिटी मॅम एकदा ऐकून घ्या ना प्लीज काय ग पूजा व्यवस्थित झाली ना ग हा वाटते साहेब आणि पिंडाला कावळा शिवला का ग नाही ना आता तो तरी कोसा शिवून राहील त्या घरात आल्या म्हणल्यावर कोण त्या वैभवी ताई तू बरी आहेस ना ग काय बडबडती असतो कोण वैभवी हा त्या साहेब एक पोरगी आली नो खाली हो तिले विचारले तुम्ही कोण तर म्हणते मी वैभवी दिसायला एकदम वेगळी आहे पण बोलायला जणू ताई साहेब डिट्टो अगदी शेम टू शेम नो हाओ मला याद आहे ना ताई साहेब पण अशाच म्हणल्या होत्या की स्वराज जोशीला भेटल्याशिवाय जायचे नाही ना तशीच बोलून राहिली ती सेम तुझं काय बडबडती आहेस तू
काही काम नाही, जा जा काम कर, ऐक जरा. आणि माझ्या समोर जे बडबडली आहेस ना, ते घरात इतरांच्या समोर बडबडू नकोस, नाहीतर प्रत्येकाची खात्री पटेल की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, वेड लागलाय तुला. जा. नाही ना आत्या साहेब, मी मॅट नाही ना, नाही सांगणार कुणाला मी. आता साहेब उतरू नका तुम्ही, मी साफ करून घेते ना हे. जाऊ. जा म्हटलं ना. इथे काही झोपा काढायला येतात का तुम्ही? कोणी सांगितलं तिला आतमध्ये सोडायला? मूर्खपणाचा कळस. काय झालं? नथिंग सिरियस. अरे एक स्टुपिड मुलगी आली आहे तुला भेटाय, सिक्युरिटीला सांगते तिला हकला म्हणून. दिस डझंट लुक गुड. मी बघतो काय ते. स्वराज मी आहे ना इथे, आता या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्लीज नको पडू. मी आहे, मी बघ. कृतिका तुझी पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे, बरोबर? काय नाव काय त्या मुलीचं? वैभवी. वैभवी नाव आहे त्या मुलीचं. काय मस्त घर यार कबीर, जस्ट आउटस्टँडिंग. खरंच सुपरस्टारचं घर आहे बाबा, फिल्मी असणारच. नाही नाही नाही, अजिबात फिल्मी नाहीये, उलट खूप साधेपणाने ठेवलेले. म्हणजे ना इथले रंग, पडदे, प्रत्येक छोटी गोष्ट खूप मन लावून, जीव ओतून डेकोरेट केलेली आहे. आणि तरी या घराच्या बाबतीत काहीतरी खूप स्पेशल. तुला माहितीये मी इथे एक फोटो पण काढला. फोटो कसला? अरे कसला काय, त्याला 46 अवॉर्ड मिळाले आहेत. वाव. त्यांनी बहुतेक इथे सगळी ठेवली नाहीयेत, पण गंभीर मी इथे दिवसभर हे सगळं बघत बसू शकते. लाईक अ ड्रीम कम ट्रू सिच्युएशन फॉर मी. त्याच्याला उगाच एवढं बघितलंस तेवढं पुरे. बरं तो स्वराज तुला खरंच भेटणार आहे का? म्हणजे आय मीन किती वेळ थांबणार आहेस तिथे? नाही तो येणार नसेल तर तू निघ ना. फ्रँकली मला काय वाटत नाही तू येईल. तुझी काय अपेक्षा आहे, त्यांनी असं माझ्यासाठी दरवाजा वगैरे उघडावा का? अरे बाबा सुपरस्टार आहे तो, बिझी तर असणारच ना. पण माझी खात्री आहे कबीर, तो येणार. मला माहितीये तो येणार, नक्की येणार. बरोबर आहे, त्याची कितीही वेळ वाट बघायला तुला कशाला कंटाळा येईल, हो ना? करेक्ट. हॅलो. हॅलो वैभवी. हॅलो. वैभवी काय होत आहे? हॅलो. हॅलो वैभवी काय होत आहे? अरे तो फोटो. काही नाही काही नाही, सोड. तू फोन ठेव लवकर कुठल्याही क्षणी स्वराजी. एवढी काय एक्साइटमेंट, साधी 2 मिनिटाची तर भेट असणार आहे. तू तर असं म्हणतेस ऍज इफ तो स्वराज आल्यानंतर फिल्मी हिरो सारखी तुला मिठीच मारणार. कबीर यू नेव्हर नो, असं होऊ पण शकत. त्याची ती फिल्म कुठली? तुझी माझी यारी. हा त्या फिल्म मध्ये कसं तो असा स्लो मोशन मध्ये 2 हात पसरून असा धावत येतो, तसाच आता पण धावत येईल, मला मिठी मारेल आणि मग मी स्लो मोशन मध्ये वळेल आणि
भावी मैडम मैडम उठा मला मैडम नको ना म्हणू स्वराज स्वराज ओ मैडम कोण तुम्ही कोण आओ बाई तुम्ही स्वतःहून माझ्या गालाला हात बाई बाई नाही ताई तो मुद्दा नाही पण तुम्ही कोण कुठला कुठून आला नाव गाव काय आहे का नाही तुम्हाला ते जाऊ दे स्वराज कुठे परत स्वराज तुम्ही काय एकत्र शाळेत शिकायला होत्या का स्वराज हे बघा मी बघतोच आहे रोज बघतो मी अरे आम्ही आमच्या साहेबांचा शब्द खाली पडू देत नाही त्यांना साहेबच म्हणतो आम्ही आणि तुम्ही एकरी नावाने हाक मारतात यू कॅन गो दरवाजा तो ह्याला काय अर्थ आहे म्हणजे मला माहिती आत्ताच इथे स्वराज होता त्यांनी मला मिठीत घेतलं होतं तुम्ही खोट बोलताय तुम्ही मला घेऊन चला त्याच्याकडे प्लीज मला स्वराजला भेटू द्या अहो भेटवा काय साहेब पीजी तुम्ही जा निघून थँक यू स्वराज स्वराज सर कुठे आहेत त्यांची रूम कुठे ताई साहेब तुम्हाला माहित नाही त्यांची रूम कुठे ओ ताई तुम्ही जा बरं अहो ह्याला काय अर्थ आहे ह्या घरात जो तो मला जायला सांगतोय मग बोलवायचंच कशाला अरे बोलवलं कोणी तुम्हाला अहो स्वराजनीच बोलवलंय मला परत स्वराज तुमच्या सरांनी मला इथे बोलवलं होतं मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे डॉक्टर नाडकर्णी आहेत ना त्यांची असिस्टंट आहे मी इथे कोणीतरी पेशंट आहे म्हणून स्वराजने बोलवलं होतं मी चेक करायला आली मी आता का जायला सांगताय हो आम्ही जायला सांगतोय तुला आणि तू आयुर्वेद ऑर व्हॉट एव्हर डॉक्टर आहेस आम्हीच फोन केला होता तुला पण आता तुझी काही गरज नाहीये सो यू मे लीव प्लीज अहो पण काय झालंय तुमचं नाव स्टॉप कॅन वी जस्ट एंड द डिस्कशन आणि तू प्लीज लीव हॅलो मनसूर भाई हो हो सर फ्री झालेत आता हा हा नाव माझ्या नावामुळे त्यांना काय प्रॉब्लेम आला असेल काय करते यार मी आजचा दिवस इतका स्पेशल आहे मी चक्क स्वराज जोशीच्या घरापर्यंत आली आहे काय माहित पुन्हा असा योग कधी येईल नाही नाही त्याला न भेटता मी जाऊच शकत नाही Thank you.
मंडळ आभारी तुम्ही जावा पण नाही काय नाही तुम्ही जा अगोदर मुन्ना मुन्ना